हाय फ्रेंड्स, आता बापाचं दर्शन झालं आहे आणि आम्ही आता इथे उभे आहोत. ही जागा आहे जयगड. इथनं एक फेरीबोट सुटते आणि ही फेरीबोट इकडूनच आम्हाला घेऊन जाणं हेदवीला. तिकडे बापाचं दर्शन घेऊ आणि तिकडे मग आमचा पुढचा प्रवास सुरू करू. तर इकडचा परिसर फार सुंदर आहे. मी काही शूट्स केलेले आहेत, तुम्हाला मी दाखवेनच ह्याच्यामध्ये. अजून काही बोट आलेली नाही आहे, थोडा वेळ लागेल. त्यांना बोट दिसते, त्याच बोटीमध्ये आता आमच्या गाड्या जातील.
मित्रांनो, आता हेदवीच्या गणपती बाप्पाचं दर्शन झालेलं आहे, प्रसाद घेतला आहे आणि आम्ही आता आमच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करतोय. तर कसा वाटला तुला प्रवास आतापर्यंत? मस्त होता, मजा आली फार. पहिल्यांदा झालो मी पण हेदवीला. ओके, फार सुंदर मंदिर आहे. कारण मध्ये जो परिसर लागला, समुद्राचं पाणी होतं किंवा झाडं होती, जंगल होतं, तो एरिया पण एवढा मस्त होता की आम्ही थोडा थोडा वेळ थांबत आलो. मी आता ते सगळेच शूट्स तुम्हाला मी नाही दाखवू शकणार, पण जे काही आम्ही बघितलं, हा एरिया, जी जर्नी होती ती खरोखर फार मस्त झाली आणि आम्ही एन्जॉय केली पूर्णपणे. आता पुढची काय जर्नी असेल तर मी तुम्हाला ती आपण शूट करूया. गणपतीच्या पाया पडलो की रोडला येताना इथेच मध्ये हा आपल्या अक्कलकोट स्वामींचा मठ आहे. हा मठ अगदी रोडला लागूनच आहे आणि हा फार सुंदर आणि शांत मठ आहे. इथलं वातावरण एवढं शांत आहे. इथे आम्हाला डोंगरावरनं हे पहिलं पाणी दिसलं की इथे एक तलाव किंवा हे धरण आहे आणि हे धरण म्हणजे शेतकऱ्यांना शेतीसाठी त्याचा उपयोग व्हावा म्हणून ते बांधलेलं आहे. हे धरण अशा ठिकाणी आहे की चारही बाजूला इथे डोंगर आहेत आणि ह्या डोंगराच्या मधोमध हा जलाशयाचा साठा आहे. हे जे पावसाचं पाणी डोंगरावरनं पडतं ते इकडे जमा होतं आहे आणि तुम्ही दुसऱ्या साईडला बघाल तर एका साईडला हे धरण आहे आणि दुसऱ्या साईडला फार खोल दरी आहे आणि हा जो परिसर आहे पूर्णपणे डोंगरांनी वेढलेला आहे आणि खरोखर हे अतिशय मस्त आणि बघण्यासारखं हे प्रेक्षणीय स्थळ आहे. आता येताना माझा मित्र भेटला आहे सुधीर. हा इकडे गुरेसरवाला आलेला आहे
तर सुधीरला बरीच माहिती आहे, हा लहानपणापासून याचं गुरं इथे घेऊन येतो. आता आज किती गुरं आणलेत? आता दोन आणलेत गाई. दोन आणलेत गाई म्हणतो. आणि सुद्या ही गुरं काय आता पूर्ण पावसाळ्यावर आपण फिरत असतो, पावसाळ्या वगैरे फिरत असते, ऊन आली पण आता शेती वगैरे झाली ना. ओके. त्याच्यानंतर मग सोडून द्यायचे शेत. ओके. आता हा किती महिना तुला एक गुरं तर फिरवायला लागणार? तरी पण 5 महिने तर फिरवायला लागतात. 5 महिने कंटिन्यूस याला इकडे यावं लागतं. सकाळी येतो आणि संध्याकाळी गुरं घेऊन जातो. मग जेवणाचं कसं काय करतो? सकाळी मी 7 वाजता येतो आणि 9 वाजेपर्यंत सरवतो. मग 4 तास सरतात. संध्याकाळी परत 3-3:30 सोडतो. सकाळी 7 ते 9 आणि पुन्हा संध्याकाळी 3 ते 3:30 म्हणजे थोडासा वेळ मिळतो. मग जेवायला फक्त दुपारी घरी. मित्रांनो, तर ही कोकणातली म्हणजे फार पूर्वीपासून नाही, आत्ताही मुलं अजूनही गुरं चरवायला, कारण शेती ही प्रत्येकाची आलेली असते, शेतावर आलेली असते, धान्य आलेलं असतं, त्याच्यामुळे आपल्या गुराची काळजी आपल्यालाच घ्यावी लागते. कारण कसं, कोण समजा एखादं गुरु शेतामध्ये गेलंच तर त्याची फाईन पण आपल्याला लागते. आता किती फाईन आहे? तरी पण 5,000 रुपये फाईन आहे. 5,000 रुपये फाईन आहे फक्त एखादा गुरु तुमच्या शेतात शिरलं तर. आता या भातावर आता किती शेती आहे आपल्या इकडे घेतले म्हणजे लोकांनी, अजून काय काय शेती आहे? शेती नाचणी, तीळ आणि परत भात आणि उडीद, भुईमूग. ओके. अच्छा, भुईमूग, उडीद, नाचणी वगैरे सगळं घेतले. पण घेतात आता शक्यतो आता कमीच झाले सर्व शेती वगैरे. ओके. जो तो आता शहरामध्ये चालले ना. अरे याने बरोबर मुद्दा काढला की आता शेतीच कमी झालेली आहे आणि सगळेजण शहरामध्ये झाले. त्यामुळे शेती फारच कमी झाली. त्याची शेती फार कमी झाली. मग तू आता संध्याकाळी घरी गोरे घेऊन जाशील, यांना गळ्यामध्ये उंडकी मानलेली आहे. हा हो, ते म्हणजे त्रास देतात ना, म्हणजे कुठेही जातात धावत पळत, त्यासाठी बांधावं लागतं. तर मित्रांनो, उंडकी हा कोकणातच प्रकार पाहायला मिळतो, घाटावरती शक्यतो हा प्रकार नाही मिळत. कारण का, इथे गुरं उड्या मारतात लिटरली ते शेतामधनं जाताना आणि त्यांना प्रत्येक वेळेला आपण रशी घेऊन बांधून तर ठेवू नाही शकत. मध्ये उंडके एक हा जड लाकडाचा उंडका असतो, तो त्याच्या गळ्यामध्ये आपण टाकतो आणि त्याच्याप्रमाणे. कारण कसं, तर आता पावसाळ्यातच गुरांना थोडासा म्हणतो ना आपण एक मास येतो, म्हणजे कसं धान्य चांगलं असतं, शेती चांगली असते, चांगला चारा असतो, त्याच्यामुळे ती लोक म्हणजे गुरांची तब्येत पण चांगली असते आणि दुधालाही चांगली असतात. आणि आपल्याला उन्हाळी कसं कोरडा असतो ना, त्यामुळे त्यांची हालत खराब होते. बरं. तर हा सुधीर बिचारा सकाळपासून दुपारपर्यंत, पुन्हा दुपार ते संध्याकाळ, त्याची हीच ड्युटी असते, बाकी काहीच नाही, फक्त गुरांना सांभाळायचं. मग आता गुरांना मग चारा वगैरे, चारा वगैरे आता आम्ही दुपारच्या टायमात काढतो किंवा सकाळी वेळ भेटतो तसं काढून ठेवतो. ओके. दुपारी परत घालावं लागतं त्यांना, दुपारी पुन्हा जाणार टाकावं लागतं. आता काय गणपतीला तू आता कुठे फिरायला वगैरे तुला असं टाइम भेटतो? टाइम भेटत तुझ्या जागी. अच्छा, म्हणजे तू तुझी जागा सोडूच नाही शकत. ओके. म्हणजे तुला शेतीमध्ये जशी गुरं बांधलेली तसं तू पण बिचारा इथे बांधलेलाच गेला. चला. ओके. तर ही कोकणातली आजही मुलं शाळा करून किंवा आपला जॉब किंवा कामं करून ही गुराशी, हा गुराखी याला आपण गुराशीच म्हणतो. एखादा माणूस गुराशी गेला तर बाबा गुरं राखायला गेला किंवा गुराशी गेला असं ही कोकणात बोलायची पद्धत आहे. तर ठीक आहे सुधीर, तू आता कर तुझी ड्युटी. मी चाललो घरी. ओके, भेटूया नंतर. तर सुधीर आणि ही ते काही वाडीतली माणसं हे एकत्र मिळून ही गुरं सांभाळतात, कारण एकत्र आल्यामुळे थोडं त्यांना बोलणं म्हणजे एका असं जंगलात पडत नाही. कारण हे पूर्ण जंगल आहे, इथे तुम्ही बघाल ते पूर्ण जंगल आहे. आता इथे कोल्हापूरला येतो काय? कारण काल रात्री फार ओरडत होते. आता आम्ही पिकनिकवरनं आलो आहे गणपतीपुळे आणि हेदवीला गणपती गेला आणि आल्या आल्या आईने पुरणपोळी आणि कटाची आमटी इतकी मस्त बनवली आईने. मी आता आईला तिची रेसिपी विचारतो की तिने काय बनवलं, कसं बनवलं. रेसिपी विचारूया आणि बघूया तिने कसलं बनवलं एवढं छान नाश्ता. ही कटाची आमटी तू कसली बनवली? कटाची आमटी कसली बनवली? कटाची आमटी डाळ शिजवतो ना आपण. ओके. डाळ शिजवतो त्याची आमटी म्हणजे डाळ शिजवून चण्याची डाळ शिजवून जे पाणी राहतं ना. ओके. त्याची आमटी आणि याच्यामध्ये काय सगळा गूळ टाकला आणि पीठ कसलं आहे, गव्हाचं आहे की मैदा? मैद्याचं पीठ आहे. पोळी कशी झाली? मस्त झाली. आवडली तुला कटाची आमटी? मस्त.